मजेत ना? तर मी आज बनवणार आहे धपाटे. धपाटे कोणाकोणाला आवडतात? मला पण खूप आवडतात, म्हणून बोलले ताईला चला की आज आपण धपाटे बनवूया. आणि हो, आता मी बसलेले आहे आमच्या बाबांच्या जागेवर, कारण बाबा गेलेले आहेत खाली. आणि हा आहे टीव्ही, आणि ही आहे त्यांची खुर्ची, आणि मी बसलेले आहे बाबांच्या खुर्चीवर. आणि आता चला मी नेते तुम्हाला किचनमध्ये. आणि मुलं पण गेली आहेत खाली खेळायला, आता 4 दिवस सुट्ट्या आहेत म्हणून ते जातात खेळायला. मग सुट्ट्या संपल्या की ना त्यांना खेळणं आणि फक्त अभ्यास ट्यूशन हेच चालू राहणार. आणि मग चला आलेले आहे किचनमध्ये, आणि ताई बनवते आता कॉफी. तर साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला मी दाखवते. हे धने घेतलेत, अख्खे धने भाजलेले आहेत, ते 1.5 चम्मच घेतलेत. आणि इथं जिरं आहे ते 1 चम्मच घेतलं आहे. हा लसूण आहे, आणि ह्या मिरच्या आपल्याला केवढं तिखट लागतं त्यानुसार घ्यायच्या. आता हे आपण वाटून घेणार आहे 3 हे. आणि वाटून झाल्याच्या नंतर, आणि हे इकडं आहेत पीठ. आता हे आहे बेसन पीठ, हे नाचणीचं पीठ, हे आहे गव्हाचं पीठ, आणि हे ज्वारीचं. आता हे वाटल्याच्या नंतर ह्या सगळ्या पीठांमध्ये आपण मिक्स करून घ्यायचं एकजीव. आणि नंतर मी हे वाटून घेते, आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते. आणि हे चवीनुसार मीठ, तुम्हाला मीठ किती पाहिजे किती नाही ते तुमच्यावर आहे. हां, आता सगळे पिठं मी एकत्र केलेली आहेत. आणि आता ताई तीळ टाकून घेते आहे, तीळ पण टाकलेले आहे. कस्तुरी मेथी पण थोडीशी टाकायची, त्याच्याने मस्त चव येते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं, तुम्हाला किती मीठ लागतं त्याच्यानुसार. हां, आणि आता हे मिरचीचं वाटण, मग अशी तुम्हाला दाखवलं ना लसूण धने ते सगळं, ते वाटण आहे. आता हे वाटण मी टाकून घेतलेलं आहे. आता मी ह्याला एकजीव करून आणि मळून घेणार आहे. चला तर आपण मळून घेते, आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, हे पीठ मळून घेतलेलं आहे धपाट्याचं. हा झाला आता गोळा. आता ताई करायला घेणार आहे, ते तुम्हाला मी दाखवते. बघा, आता ताई धपाटा करायला घेतलेला आहे, आणि असं सतत म्हणजे पाण्याचा हात असं लावून लावून करायचं, असं कोरड्या हाताने नाही करायचं तर ते होणारच नाही. हे बघा, आणि तुम्हाला मोठा झाल्यावर दाखवते. हा मी आता बघा, मस्त गोल झालेला आहे. आणि हे धपाटे करताना हा रुमाल आहे ना ओला करून घ्यायचा. हा आता मी तव्यावर टाकते, ते तुम्हाला दाखवते. हे बघा, असं फुलं पाडून घ्यायची अशी. बघा, बघू शकता तुम्ही गॅसवर टाकलेलं आहे, आणि मस्त असे होल पण तयार झालेले आहेत. आता मी पलटी करताना पण दाखवते तुम्हाला. आणि गॅस थोडा फास्ट ठेवायचा. हे बघा, बघू शकता पलटी पण करून घेतलेलं आहे, मस्त असं भाजलेलं आहे बघा, असं गोल एकदम मस्त. चला आता मी दाखवते तुम्हाला हे कशाबरोबर खायचं ते. बघा, बघू शकता हा आहे धपाटा, आणि हे आहे दही, आणि शेंगदाण्याची चटणी एकदम मस्त लागतं. आणि हे गरम गरम धपाट्यावर ना जर तुम्ही तूप लावून घेतलं ना तर एकदमच भारी. चला आता मी हे ताट वैभवला देते, कारण तो खालून खेळून आला आणि त्याला भूक लागलेली आहे. चला, आजची धपाट्याची रेसिपी कोणाकोणाला आवडली आणि कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्ही पण करून बघा, खूप छान लागते, आणि दह्यासोबत पण एकदम भारी. आणि शेंगदाण्याची चटणीबरोबर पण आपण खाऊ शकतो. आणि धपाटे आम्हाला काही पुरलेच नाही, सगळ्यांना दोन दोन दिले तरी पण मला चपात्या 2-3 टाकावं लागल्या, कारण सगळ्यांना आम्ही 6 जण आहोत तर मग सगळ्यांना पुरायला पाहिजे ना, अर्ध्या पोटाचं कसं जमणार. म्हणून मग मी परत चपात्या केल्या 2-3, आणि सगळ्यांना खूप आवडलं, मुलांना पण खूप आवडलं, आणि नक्की तुम्ही पण करून बघा. चला तर भेटूया उद्या, आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, करत नाही तुम्ही, आणि व्हिडिओ पण पूर्ण बघत जावा. चला तर भेटूया उद्या, घ्या आपापली काळजी सगळ्यांनी. बाय बाय.